कल्याण पूर्व मधील प्रभाग क्रमांक 119 मानेरच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या शारदा कैला जोशी याने ड प्रभाग क्षेत्र कार्यालयात उमेदवारी अर्ज भरला. त्यांना या प्रभागातील समस्यांची जाणीव असून त्या निवडून आल्यानंतर प्रभागाचा विकास करून दाखवतील असा विश्वास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते यांनी या प्रसंगी व्यक्त केला. शारदा जोशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती वंडार पाटील, नगरसेवक कुणाल पाटील, जनार्दन म्हात्रे, कैलास जोशी, विलास म्हात्रे यांसहित राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते तसेच प्रभागातील उपस्थित हितचिंतकांचा पाठिंबा दिसून आला. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. शारदा कैलास जोशी या उमेदवारी अर्ज भरलेला आहे 119 मानेरा वसारा गावातून आणि त्यांना आम्ही बहुमताने निवडून देऊ. आमच्या राष्ट्रवादीच्या वतीने आम्ही हे संकल्प केलेला आहे आणि पाठपुरावा घेऊन पूर्ण यांचा डिपॉझिटच आम्ही जमा करू हे पूर्ण तुम्हाला आम्ही वचन देतो आहे. आजच्या या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस या आघाडीचे उमेदवार सो शारदा कैलास जोशी यांनी आपला उमेदवारी अर्ज आम्ही भरलेला आहे. आघाडी आहे, आम्ही पूर्ण ताकदीनिशी या वार्ड क्रमांक 119 मानेरे वसार या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी ताकदीनिशी आम्ही उतरलेलो आहोत. ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आघाडी जिंकल्याशिवाय राहणार नाही. आम्ही पूर्ण ताकदीनिशी या वार्डामध्ये निवडणूक लढतो आहे. चारी मुंड्या चित केल्याशिवाय शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला आम्ही राहणार नाही आणि या महानगरपालिकेवर 119 राष्ट्रवादीची शारदा जोशी ही बहुमताने निवडून येईल असा ग्वाही आम्ही आज देतो आणि या सर्व नागरिक आणि हे सगळे गाव आमच्या पाठीशी आहेत आणि आमचा विजय निश्चित आहे ही ग्वाही आपल्याला देतो. उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि राष्ट्रवादी पक्षातर्फे आणि पहिल्यांदा पण मी 2004 पहिली सरपंच झालेली होती तेव्हा मी भरपूर विकासाची कामं केलेली आहेत आणि आत्तासुद्धा मला पब्लिकनी जर सपोर्ट केला आणि ग्रामस्थांनी सर्वांनी सपोर्ट केला तर मी नक्कीच घेऊन येईल आणि विकासाची कामं भरपूर केलेली आहेत आणि याच्यानंतर पण करणार आहे.